पुणे शहरामध्ये गेल्या 10-15 दिवसापासून प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना इतर विकार आहेत जसं की डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनीचा विकार किंवा अस्थमा असे वेगवेगळ्या याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक आणि अशा विकार असणाऱ्या व्यक्ती कोरोना बाधित होऊन तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत होता। त्यामुळे आजपासून पुणे महापालिकेने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे। पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाडजी यांनी याबाबत ज्या झोपडपट्ट्या किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत त्या भागांमध्ये 350 टीम आपण पाठवत आहोत, ज्यांना पल्सो ऑक्सिमीटर दिले गेलेले आहेत, ज्यांच्याजवळ थर्मोस्कॅनर्स आहेत, त्याचबरोबर अशा प्रकारच्या रुग्णांचा किंवा ज्यांना ह्या विकार आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल पाहिजे, त्यांचे जे विकार आहेत ते विकार नियंत्रणाखाली आहेत किंवा नाही हे पाहायचे आणि यांना संभाव्य कोविड रोग होत असेल तर त्यांना वेगळं काढून त्यांच्यावर उपचार सुरू करायचे अशी मोहीम सुरू केलेली आहे। माझी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपल्या घरातल्या ज्येष्ठांना, आपल्या भाईबंधांना असा काही विकार असेल तर कृपया पुढे या आणि त्याची माहिती लपवू नका। आज जो रोग कदाचित त्यांना व्हायची शक्यता आहे किंबहुना झाला तर जीवघेणा त्यांच्यासाठी ठरण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तींना तपासणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार एकतर घरात त्यांना एखाद्या वेगळ्या रूममध्ये ठेवणे किंवा तशी सोय नसेल तर महापालिकेच्या सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे, या दोन्हीपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आपलं सहकार्यच या रोगावर मात करायला आम्हाला मदत करू शकेल, अन्यथा जो रोग कदाचित 60-70-80% प्रकरणांमध्ये जीव घेणार ठरत नाही तो या ज्येष्ठ नागरिकांना किंवा ज्यांना विकार आहेत त्यांच्यासाठी जीव घेणार ठरतो। म्हणून पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की या तपासणी मोहिमेमध्ये पुढे या आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करा। धन्यवाद।